नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते मार्केटमध्ये मुवमेंट येण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे आणि ऑप्शनचं सेटअप काय याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो काही प्रमाणामध्ये दिसून आलाय पण ज्या प्रमाणामध्ये ग्लोबल सेंटीमेंट होता ज्या पद्धतीनं न्यूज तयार करण्यात आली होती मार्केटमध्ये त्यानुसार मार्केटमध्ये इतकं सेलिंग प्रेशर तयार झालेलं नाही मार्केट एंड ऑफ द डे हायर साईडला येताना आपल्याला दिसून आलेलं आहे पण मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे काय घडले ते नेमकं काय घडलंय कशा पद्धतीने घडले हे आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ब्रॉड मार्केटचा जर विचार केला तर विशेषतः निफ्टी इंडेक्स जो आहे तो फक्त त्रेचाळीस अंकांनी मंदी सह बंद झालाय नेक्स्ट निफ्टी फिफ्टीचा जर विचार केला तर तो झिरो पॉईंट तेहतीस टक्के पॉझिटिव्ह आहे मिडकॅप स्टॉक मध्ये पण जवळपास हाफ टक्केचा निगेटिव्ह सेल ऑफ दिसून आलाय बँक निफ्टी इंडेक्स फ्लॅट क्लोज झालाय कालच्या क्लोजिंग प्राइसच्या तुलना करता त्याचबरोबर फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये पण हाफ पर्सेंटचा डाऊनफॉल जो आहे तो दिसून आलाय आणि मेनली मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचे जे पन्नास स्टॉक पैकी सत्तावीस स्टॉकमध्ये अडव्हान्सेस आणि तेवीस स्टॉक मध्ये डिक्लाईन दिसून आलाय याचा अर्थ मार्केट क्लिअरली साइडवेज होता आणि आजच्या मार्केट मध्ये जो सेलिंग प्रेशर क्रिएट केला मेनली आईटीसी असेल बजाज फायनान्स असेल कोटक बँक असेल भारती एअरटेल या स्टॉकचा मेन रोल जो आहे तो सेलिंग प्रेशर मध्ये होता मार्केट मध्ये जी काय तेजी दिसून आली त्यामध्ये ऍक्सेस बँक असेल डीव्हीस लॅब असेल पॉवर ग्रिड या स्टॉकचा समावेश झालेला तुम्हाला दिसून येतं तज बरोबर मित्रांनो तुम्ही तर मिड कॅप स्टॉकचा जर विचार केला तर मिड कॅप मध्ये परत एकदा आज मित्रांनो अदानी ग्रुप मध्ये तर बाईंग इंटरेस्ट जो आहे तो दिसून आला आहे त्यामध्ये अदानी एंटरप्राइज असेल अदानी ग्रीन्स असेल आणि काही फार्मा कंपन्यांमध्ये देखील आज ट्रेडिंग सेशन मध्ये तेजी आणि मिडकॅप स्टॉकचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मित्रांनो झील असेल एल एन टी फायनान्स असेल टोरेंट पॉवर असेल रॅमको सिमेंट असेल ह्या स्टॉकमध्ये बाईंग इंटरेस्ट जो आहे तो तयार होताना आपल्याला क्लिअरली स्क्रीनवरती दिसून आलाय मित्रांनो तुम्ही जर ब्रॉड मार्केटचा जर विचार केला सध्याचा सेंटिमेंटचा जर विचार केला तर ह्याच्यानुसार आपल्याला अजून एक बाब जी आहे ती या ठिकाणी विचारात घेणं आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचा म्युच्युअल फंड कंपन्यांचा डेटा आलाय आणि ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या काय एएमसी सी आहेत एएमसी एएमसीने जवळपास चाळीस हजार पन्नास कोटीचा फ्रेश अमाऊंट जे आहे ते काही इक्विटी स्टॉकमध्ये डिप्लॉय केलंय हे कोणते स्टॉक आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कारण का तुम्हाला जर लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आणि लॉंग टर्म मध्ये चांगला फंड तयार करायचा असेल स्वतःसाठी एक चांगला पोर्टफोलिओ तयार करायचा असेल तर हे स्टॉक डेफिनेटली मित्रांनो तुमच्यासाठी वरदान ठरणार आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये हे पहिल्यांदा लक्षात घ्या विशेषतः मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची ग्रोथ जी आहे मंथ ऑन मंथ ट्वेंटी वन पर्सेंटचा नेट मनी फ्लो मार्केटमध्ये आलेला आहे त्यामध्ये फोर्टी सिक्स थाउजंड करोड टोटल इन्फ्लो या महिन्यामध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः मार्केटमध्ये जे बाईंग करण्यात आलंय ह्या चालू लास्ट मंथ म्हणजे म्हणजे नोव्हेंबर महिन्या कोणत्या स्टॉक मध्ये करण्यात आले त्यामध्ये पीबी फिनटेकचा समावेश आहे वन नाईन्टी सेव्हन कम्युनिकेशन म्हणजे पेटीएमचा समावेश आहे गो फॅशन आहे लेंटेड व्ह्यू अनालिटिक्स आहे एस एंटरप्राईज आहे टार्झन प्रोडक्ट आहे आणि शॉफर फूड्स आहे या स्टॉक मध्ये मेनली बाईंग इंटरेस्ट जो आहे तो दिसून आला आहे त्याचबरोबर मित्रांनो ह्या महिन्यामध्ये अजून काही लार्ज कॅप स्टॉक मध्ये देखील म्युच्युअल फंड कंपनीने अॅक्युम्युलेशन केलं आहे त्यामध्ये अॅक्सिस बँक आहे एच डी एफ सी बँक आहे एस बँक आहे टेक्नॉलॉजी आहे इन्फोसिस आहे महिंद्रा आणि महिंद्रा आहे इंडसन बँक ह्या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये पण पन... आ, ह्या महिन्यामध्ये म्युच्युअल फंड कंपनीनी बऱ्यापैकी बाईंग केले एन एन एक हजार कोटीपेक्षा जास्तीच्या अमाऊंट त्यांनी या स्टॉकमध्ये डिप्लॉय केले त्याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्वाचा स्टॉक जो आहे तो दोन ते तीन स्टॉक महत्व ज्यामध्ये अपोलो हॉस्पिटल झोमॅटो आणि वेदांतामध्ये देखील म्युच्युअल फंड कंपन्यांनी बाईंग केले आणि विशेषतः सॉरी ह्या ज्या कंपन्या आहेत सॉरी मित्रांनो वेदांता झोमॅटो अपोलो हॉस्पिटल या तीन स्टॉक मध्ये मित्रांनो म्युच्युअल फंड कंपन्यांनी सेलिंग केले आणि हे सेलिंग जे आहे ते ऑलमोस्ट दोन हजार सातशे बावीस कोटी रुपये त्याचबरोबर सहाशे तीस कोटी आणि सहाशे चार कोटी रुपये अनुक्रमे वेदांता झोमॅटो आणि अपोलो हॉस्पिटल मधून अमाऊंट काढले दुसरं मित्रांनो अजून काही स्टॉक जे आहेत ह्याच्यामध्ये पण त्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी विशेषतः मिडकॅप कंपन्यांमध्ये बाईंग केलेला दिसून येते त्यामध्ये झी एंटरप्राईज आहे इपका लॅबोरेटरीज आहे इंडिया बुल हाऊसिंग आहे एपीएल अपोलो आहे ह्या स्टॉकमध्ये पण बाईंग केले का आणि काही स्टॉकमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी रिडक्शन केले जसं की इंडिया एक्स इंडिया एनर्जी एक्सचेंज असेल आरती इंडस्ट्री असेल एस्कॉर्ट असेल टाटा केमिकलमध्ये काही प्रमाणात त्यांनी सेलिंग जे आहे ते केलेलं आपल्याला दिसून येते मित्रांनो टोटल जर मार्केटचं तुम्ही बिहेवियर बघितलं विशेषतः टेक्निकल जर बिहेव्हिअर बघितलं तर हे टेक्निकल बिहेवियर मार्केटचं नेमकं काय सांगत हे पण आपल्याला या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे विशेषतः मी तुम्हाला स्क्रीनवरती नेऊन मार्केटचं टेक्निकल सेटअप काय हे काय करतो या ठिकाणी दाखवतो हे टेक्निकल डेटा पॉईंट बघितल्यानंतर तुमच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या काय होतील त्या ठिकाणी लक्षात येते मित्रांनो या ठिकाणी निफ्टीचा चार्ट जो आहे तुम्ही काय केलाय डे कॅन्डलवर तुमच्या समोर प्लॉट केलेला आहे डे कॅन्डलच्या सहाय्यानं काय करायचं आपल्याला मार्केटला या ठिकाणी ऑब्झर्व्ह करायचं यासाठी मी मित्रांनो मार्केटचा टेक्निकल व्ह्यू क्लिअर करण्यासाठी काही एक्सपोरॉन्शियल मुव्हिंग अव्हरेज जे आहे ते मी प्लॉट करतोय मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स जो आहे तो परत एकदा शॉर्ट टर्म मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे या शॉर्ट टर्म मुव्हिंग अव्हरेजच्या डाऊन साईडला क्लोज होताना दिसून येतोय म्हणजे सतरा हजार तीनशे बावनच्या खाली निफ्टी इंडेक्स क्लोजिंग दिलाय म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये निफ्टीवरचा व्ह्यू जो आहे तो टेक्निकली पेरिश बनलेला आहे आणि डाऊन साईडला जर विचार केला तर हंड्रेड डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज सतरा हजार एकशे सत्तरला मार्केटचा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे मे बी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर ग्लोबल सेंटिमेंट निगेटिव्ह राहिला तर मार्केट काय करेल या ठिकाणी हंड्रेड डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जाण्याचा किंवा ते मॅग्नेटिकचं काम उद्याच्या ट्रेडिंग सेशन मार्केट मार्केटमध्ये करू शकतं हे शक्यता ना आणि मार्केटला जर हायर साईडला जायचं असेल ना तर मार्केटसाठी मित्रांनो वीस दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज असेल आणि पन्नास दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज मार्केटसाठी रेजिस्टन्सचं काम करणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप काय सांगते मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सन आज गॅप ऑफ डाऊन ओपन झाल्यानंतर टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला रिगेन केलं ही एक चांगली गोष्ट आहे आणि आज निफ्टीचा जो हाय बँक निफ्टीचा जो हाय तयार झाला आहे तो फिफ्टी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या ठिकाणी तयार झालेला तुम्हाला दिसून येतोय म्हणजे ह्याचा अर्थ सॉरी हंड्रेड डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला मार्केटनं हाय तयार केला ह्या अर्थ तो मार्केटसाठी या ठिकाणी रेजिस्टन्स काम करणार मे बी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पण आपल्याला मार्केट मे बी सायडवेज राहण्याची शक्यता नाकारात येत नाही कारण का फेड रिझर्व बँकेचं जोपर्यंत इनपुट्स बाहेर येत नाहीत आणि त्यांच्यानुसार जोपर्यंत काही डिसिजन चेंज होत नाही तोपर्यंत तो मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या पण मार्केट पुढला एक ते दोन दिवसामध्ये एक लार्ज स्केल मुवमेंट देण्याच्या तयारीत आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्याला ग्लोबल फ्रंटवरती कोविड नाईन्टीनचा जो व्हेरियंट आहे ओमिक्रोन त्याच्यावरती पण लक्ष द्यावं लागेल त्याच्यामध्ये कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होणार आहे ते पण काय करावं लागेल आपल्याला बघावं लागेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला काय करा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा त्या ठिकाणी जिरोदा अप्टॉक एलिस ब्ल्यू ची लिंक आहे त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा मित्रांनो आपल्याला जर मार्केटचा जर विचार करायचा असेल तर या ठिकाणी निफ्टी इंडेक्सचा ओआयचा डेटा काय सांगतोय मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा किंवा जी काही विकली एक्सपायरी ओपन आहे ह्या विकली एक्सपायरीचा जर डेटा पॉईंट तुम्ही चेक केला तर ह्याच्यामध्ये अजूनही डेटामध्ये क्लिअरली बेरीश असलेला तुम्हाला दिसून येतं विशेषतः सतरा हजार चारशे असेल सतरा हजार पाचशे असेल सतरा हजार सहाशे सतरा हजार सातशे आठशे इवन अठरा हजारापर्यंत ह्यूज 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 कॉल रायटिंग आहे म्हणजे मार्केटला रिस्ट्रिक्टेड अपसाइट असलेली क्लिअरली दिसून येते मार्केटचा सपोर्ट सतरा हजार तीनशे सतरा हजार दोनशे आणि सतरा हजाराला मार्केटचा सपोर्ट आहे चेंज इन ओवायचा डेटा काय दाखवत आहे मित्रांनो आजच्या मार्केटचं निफ्टीचं जे काय क्लोजिंग आहे त्या नुसार ओवायच्या डेट्यानुसार उद्या देखील मला मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर दिसून येण्याची शक्यता ओवायच्या डेट्यानुसार नाकारता येत नाही कधी मित्रांनो ग्लोबल सेंटिमेंट जर फ्लॅट असेल निगेटिव्ह असेल तर मार्केट खाली जाणार आहे खूप मोठा पॉझिटिव्ह ग्लोबल सेंटिमेंट नको आहे खूप मोठा पॉझिटिव्ह ग्लोबल सेंटिमेंट तयार झाला आणि मार्केट जर त्या ठिकाणी खूप जास्त गॅप गॅपऑप ओपन झालं तर मार्केट हायर साईडला जाईल अदरवाईज उद्या पण मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जे आहे ते राहण्याची शक्यता आहे आणि सतरा हजार चारशे सतरा हजार पाचशे आणि सतरा हजार सहाशे ला ह्यूज ह्यूज कॉल रायटिंग आहे <coughs> त्यामुळे मार्केट आपल्याला हायर साईडला उद्या जाणं अपेक्षित नाही मे बी मार्केट जर डाऊन साईडला गेलं तर सतरा हजारापर्यंत देखील निफ्टी इंडेक्स उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला जाताना दिसून येऊ शकतोय ओवायच्या डेटानुसार पण मित्रांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा मी व्हिडिओमध्ये ओवायचा डेटा वगैरे सांगत असतोय त्यानुसार मार्केट या ठिकाणी जाणार आहे पण सांगत असतो पण मित्रांनो ओवायचा डेटा प्रत्येक तीन मिनिटाला लाईव्ह मार्केटमध्ये चेंज होत असतो आणि हा डेटा पॉईंट चेंज व्हायला दहा ते पंधरा मिनिट भरपूर झाली आणि तो जर डेटा पॉईंट जर चेंज झाला लाईव्ह मार्केटमध्ये तर त्या ठिकाणी मी केलेला अनालिसिस मी सांगितलेलं लेवल कोणत्याही कामाच्या असत नाहीत तिथं तुम्हाला देखील तुमचा व्यू जो आहे तो चेंज करणं गरजेचं असतं एवढ्याला काय करा लक्षात घ्या त्यामुळं तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये देखील ओवायचा डेटा बघून तुमचं डिसिजन त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो बँक निफ्टीचा ओवायचा डेटा नेमका काय सांगतोय ते पण आपण काय करू बघून घेऊ मित्रांनो बँक निफ्टीच्या ओवायच्या डेटामध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी देखील स्लाइटली बेरीज दिसतोय विशेषतः सदोतीस हजार हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे सदोतीस हजार पाचशेला रेजिस्टन्स आहे आणि डाऊन साईडला छत्तीस पाचशेला सपोर्ट असलेला दिसून आणि चेंज इन ओआय मध्ये काय दाखवते चेंज इन ओआय मध्ये पण बेरिश आहे मार्केटचा सर्वात मोठा सपोर्ट मित्रांनो छत्तीस हजार पाचशेला आहे बँक निफ्टीचा सर्वात मोठा सपोर्ट कुठं आहे छत्तीस पाचशेला आणि छत्तीस पाचशेच्या जर खाली मार्केट गेलं तर सहाशे सातशे आठशे पॉईंटचा बँक निफ्टीमध्ये फॉल येऊ शकतो पण मला वाटत नाही की बाबा मार्केट छत्तीस तीनशे छत्तीस चारशे किंवा तिकडे छत्तीस पाचशेच्या खाली जाईल हायर साईडला मित्रांनो सदोतीस हजार कॉम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे सदोतीस हजार दोनशे रेजिस्टन्स आणि सदोतीस हजाराच्या दोनशेच्या वर गेला तर सदोतीस हजार पाचशेकडे मार्केट जाऊ शकता आणि तिथं पण पुढच्या साईडला जास्त स्ट्रॉंग रेस्ट्रिक्टेड अपसाईड असलेली तुम्हाला क्लिअरली दिसून येते हे पहिल्यांदा काय करा मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मधचं जर तुम्ही मार्केटचं जर काही गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या तर ह्या काय गोष्टी आहेत हे पण एकदा तुम्ही काय करा समजून घ्या कारण का तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर त्यासाठी हा डेटा पॉईंट या ठिकाणी महत्वाचा आहे मित्रांनो पाठी <laughs> मार्केट या ठिकाणी ऑलरेडी क्लिअरली डाऊन मध्ये होतं आणि या ठिकाणी मार्केट एक जबरदस्त गॅप ऑफ ओपन होऊन वर गेलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय झालंय हा जो गॅप या ठिकाणी तयार करण्यात होता हा गॅप आज मार्केटनं भरून काढलाय मे बी मित्रांनो प्राईज ऍक्शन नुसार मार्केटच्या बिहेवियर नुसार मार्केट जे आहे ते आपल्याला या पद्धतीनं हायर साईटला जाणं अपेक्षित हा गॅप भरून काढल्यानंतर मार्केट जे आहे ते काय करणं या ठिकाणी आपल्याला हायर साईटला जाणं अपेक्षित आहे हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी एक पोल थोडं रिट्रेसमेंट झालं परत मार्केट खाली आलं परत मार्केट गॅप ऑफ ओपन होऊन वर गेले परत मार्केटने आज गॅप भरून काढलाय आणि परत आता मार्केट जे आहे ते ह्या गॅप भरून काढल्यानंतर इथून वरती एक मार्केट टेक्निकल बाउन्स बॅक देण्याची शक्यता नाकारता देत नाही मेबी हा टेक्निकल बाउन्स बॅक अडोतीस हजार अडोतीस हजार दोनशे इव्हन अडोतीस हजार पाचशेकडे पण देखील जाऊ शकतो मित्रांनो ही जी कॅन्डल तयार झाली होती कोरोनामध्ये न्यू झाल्यानंतर ह्या कॅन्डलला जोपर्यंत मार्केट रिकवर करत नाही हायर साइटला तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये मिनिंगफुल अपसाईट मूव्ह किंवा एक जबरदस्त शॉर्ट कवरिंग ज्याला म्हणतो ना ते बघायला मिळणं अवघड आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या दुसरं निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये कशा पद्धतीचं प्राइस ऍक्शन तयार झाले निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मित्रांनो या ठिकाणी या पद्धतीचं मार्केटचं बिहेवियर आणि निफ्टीनं देखील ऑलमोस्ट इथला गॅप जो आहे तो काय केला इथं भरून काढला हे पहिल्यांदा लक्षात घ्या मे बी निफ्टी देखील मित्रांनो या ठिकाणी परत एकदा हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतो ही शक्यता नाकारतायत मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल निफ्टीवरती व्ह्यू बुलिश ठेवायचा असेल बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा व्यू आपला कुठून बुलिश बनेल मित्रांनो बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा ट्रेडिंग करत असताना या ठिकाणी मित्रांनो मी एक रेंज डिफाईन केले ज्या ठिकाणाहून मी तुम्हाला बाय करायला सांगितलंय आणि ज्या ठिकाणाहून मी सेल करायला सांगितलंय ह्या दोघांच्या मध्ये जे अंतर आहे ना हा नो ट्रेडिंग झोन असतो माझ्यासाठी म्हणजे हा एरिया आहे ना ह्या एरियामध्ये तुम्हाला मिनिंगफुल अपसाइड किंवा डाऊन साईडला मुवमेंट भेटत नाही मार्केट मोस्ट ऑफ साईम ह्या रेंजमध्ये वेज राहण्याची शक्यता असते <coughs> आणि मित्रांनो उद्या बुधवार आहे म्हणजे एक्सपायरीचा आदला दिवस आहे कधीचा एक्सपायरीचा आदला दिवस आहे म्हणजे बिफोर मायनस वन डे एक्सपायरी मे बी मार्केटमध्ये जबरदस्त शॉर्ट कवरिंग किंवा जबरदस्त प्रॉफिट बुकिंग उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये स्क्रीनवर दिसू शकतं ही एक शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो मार्केटमध्ये जे काय असतं ना ही प्रोबाबिलिटी असते शक्यता असते कोणती शक्यता मार्केटमध्ये कधी तयार होईल हे सांगता येत नसतं त्यामुळे आपण आपल्या टेक्निकल अनालिसिसनुसार ऑप्शनच्या डेटा पॉईंटनुसार किंवा तुमच्या एक्सपिरियन्स नुसार सर्व शक्यतांचा आपण आढावा घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार मार्केटमध्ये काम करण्यासाठी तयार असलं पाहिजे मित्रांनो उद्या मार्केट ह्या रेंजच्या आसपास जर मध्ये कुठं ओपन झाला निफ्टी इंडेक्स आणि सतरा हजार तीनशे सदुसष्टच्या वरती जर निघाला तर या पार्श्वभूमीवर मित्रांनो मला निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल सतरा हजार तीनशे ब्याण्णव सतरा हजार चारशे वीस सतरा हजार चारशे साठ सतरा हजार चारशे ब्याण्णव आणि सतरा जा हजार पाचशे वीस हे टार्गेट काय होईल त्या ठिकाणी मला हायर साईडला भेटेल आणि दुसरं निफ्टी इंडेक्समध्ये जर सेलिंग प्रेशरला सुरुवात झाली तर हे सेलिंग प्रेशर कुठे येईल तुम्हाला तर सतरा हजार दोनशे सत्याहत्तर म्हणजे ह्याच्या खाली जर मार्केट निघालं तर त्या ठिकाणी सतरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस सतरा हजार दोनशे पाच सतरा हजार एकशे पासष्ट सतरा हजार एकशे दहा सतरा हजार ऐंशी आणि सतरा हजार चव्वेचाळीस हे टार्गेट भेटेल आणि मित्रांनो तुम्ही जर निफ्टीला ह्या लेवलवरून बाय करणार असाल तर तुमचा ईएसएल कुठं येईल तर मित्रांनो या पार्श्वभूमीवर तुमचा ईएसएल या ठिकाणी साधारणतः सतरा हजार तीनशे वीस हा तुमचा स्टॉप लॉस असेल कुठं स्टॉप लॉस असेल सतरा हजार तीनशे वीस हा स्टॉप लॉस असेल म्हणजे इकडं मार्केट बुलिश झालं तुम्ही सतरा हजार तीनशे सदुसष्टच्या वर निफ्टी निफ्टीमध्ये जर कोणता कॉल बाय केला तर, तर, के तर इंडेक्सवरती जास्तीत जास्त तुमचा व्यू बुलिश असला पाहिजे जोपर्यंत निफ्टी इंडेक्स सतरा हजार तीनशे वीस च्या खाली जात नाही तोपर्यंत हा इंडेक्सवर लक्षात घ्या ऑप्शनचं असेल दहा बारा पॉईंटचा त्या ठिकाणी बनेल या ठिकाणी सतरा हजार दोनशे ला जर निफ्टीला सेल केलं तुम्ही म्हणजे या ठिकाणी पुट ऑप्शन बाय केला मार्केट इकडे खाली जाताना तर त्या पार्श्वभूमीवर तुमचा स्टॉप लॉस येईल मित्रांनो त्या ठिकाणी सतरा हजार तीनशे दहा हा तुमचा स्टॉप लॉस असेल सतरा हजार तीनशे दहाच्या जर वरती मार्केट ट्रॅव्हल करायला सुरु झालं तर ही पोझिशन तुम्हाला या ठिकाणी क्लोज करायचे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या तिथंपर्यंत व्यू मार्केट वरती बेरीश असेल मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं काय सांगतोय डेटा पॉईंट ते पण आपण या ठिकाणी बघून घ्या मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी बोलिश असेल सदोतीस हजार चारशे सॉरी सदोतीस हजार सत्याहत्तर वरून नि बँक निफ्टी इंडेक्स आहे ना हा बोलिश yeah. आहे सदोतीस हजार सत्याहत्तर वरून बँक निफ्टी इंडेक्स काय आपल्यासाठी बुलिश आहे या पार्श्वभूमीवर मित्रांनो सदोतीस हजार सत्याहत्तरच्या वरती बँक निफ्टी निघाल्यानंतर बाय करा कॉल ऑप्शन सदोतीस हजाराचाच कॉल ऑप्शन बाय करायचा आहे किंवा तुम्हाला पस्तीस हजार नऊशेचा कॉल ऑप्शन बाय करायचा हे पहिल्यांदा लक्षात घ्या या पार्श्वभूमीवर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सदोतीस हजार तीनशे दहा सदोतीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी सदोतीस हजार पाचशे नव्वद सदोतीस हजार आठशे दहा आणि अडोतीस हजार चव्वेचाळीस हे टार्गेट तुम्हाला भेटेल आणि सदोतीस हजार सत्याहत्तरच्या वरती निफ्टी निघाल्यानंतर तुम्ही जर बाय केलं निफ्टीला तर या ठिकाणी छत्तीस हजार तुमचं जे हे असेल काय म्हणायचं त्याला स्टॉप लॉस असेल छत्तीस हजार नऊशे दहा हा तुमचा स्टॉप लॉस असेल नऊशे दहा इंडेक्स वरचा स्टॉप लॉस असेल या पार्श्वभूमी ऑप्शनचा स्टॉप लॉस चाळीस पॉईंटच्या चा पेक्षा चा जास्तीचा बनत नाही ऍट द मनीचा ऑप्शन बाय केला तरी मित्रांनो सेल कुठून करायचा आहे मित्रांनो मार्केट जोपर्यंत ह्या रेंजमध्ये ना तोपर्यंत एक मोठी मुवमेंट येणार नाही मार्केट साईडवेज राहील आणि मार्केट मध्ये छोट्या छोट्या ट्रेड साठी तुम्हाला कॉल करावा लागेल आणि बँक निफ्टी एकदा छत्तीस हजार चारशे अठराच्या खाली ट्रॅव्हल करायला सुरू केला तर तुम्हाला हे टार्गेट बँक निफ्टीमध्ये इझिली दिसून येतील छत्तीस हजार दोनशे सोळा छत्तीस हजार नव्वद पस्तीस हजार नऊशे अकरा पस्तीस हजार सातशे दहा आणि पस्तीस हजार पाचशे बावीस या टार्गेटसाठी काय करायचं तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं आहे आणि या पार्श्वभूमीवर तुमचा स्टॉप लॉस कुठं बनेलो सेल केल्यानंतर छत्तीस हजार छत्तीस हजार पाचशे साठ हा तुमचा काय असेल मित्रांनो स्टॉप लॉस असेल थोडा स्टॉप लॉस मोठा येईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं तर तुम्ही पहिल्यांदा बाजार बोल टेलिग्राम चॅनेल जॉईन करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तरी पण नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद थँक्यू